महाराष्ट्राच्या मंत्र्यांनो बेळगावात येऊ नका, हा निरोप कर्नाटकने महाराष्ट्राला दिलाय. कारण दिलंय सीमावर्ती भागातील तापलेलं वातावरण. 6 डिसेंबरला महाराष्ट्राचे मंत्री आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न समन्वयक चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई दोघांचाही बेळगाव दौरा आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई 3 डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. भेटूया, चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पण 3 डिसेंबरचा दौरा हा 6 डिसेंबरला करण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 6 डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही कार्यक्रमांना येण्याचा बेळगाव येथील आंबेडकरवादी संघटनांचा आग्रह आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई आमचा 3 डिसेंबरचा बेळगाव प्रवास 6 डिसेंबरला करणार आहोत. पण याच दौऱ्याला येऊ नका असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. महाराष्ट्र कर्नाटक राज्यामधील परिस्थिती सध्या अनुकूल नाही. अशा परिस्थितीत मंत्र्यांनी महाराष्ट्रात येणं योग्य ठरणार नाही. हा निरोप कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांकडून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे कळवण्यात आल्याचं कर्नाटक सरकारने म्हटलंय. महाराष्ट्रातल्या जत अक्कलकोट सारख्या गावांवर दावा ठोकत कर्नाटकचे मुख्यमंत्री वाद चिघळवत आहेत. जतमध्ये तर पाणीही सोडायला कर्नाटकने सुरुवात केली आहे. त्यात सीमावर्ती भागातील तणाव वाढू लागलाय. प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असला तरी सीमा भागातील लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री बेळगाव दौरा करणार आहेत. पण तणाव स्थिती पाहता न येण्याचा निरोप कर्नाटकने दिल्यावर महाराष्ट्राचे मंत्री आता काय भूमिका घेणार हे बघायला हवं.